नाही नाही कल्याण शहरामध्ये जे काय ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत एम एस सी बीचे, हे फार जुने बसवलेले आहेत आणि ते बसवत असताना फुटपाथच्या फुटपाथ तर काही आलेले आहेत, काही रस्त्याच्या कॅरेजमध्ये आलेले आहेत. त्यावेळी रस्ते तेवढे रुंद झालेले नव्हते, त्यामुळे जेव्हा रस्ते रुंद झाले तर ट्रान्सफॉर्मर मधल्या भागात आले. त्यामुळे आजही रस्ते रुंद केल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना जो फ्री वे मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे. म्हणून के डी एम सीने एक पायलट प्रोग्राम म्हणून आम्ही करून बघितलं आहे की हे ट्रान्सफॉर्मर एलिव्हेटेड करून, म्हणजे पोल माउंटिंग करून किंवा बाजूच्या बागेत कुठे जर शिफ्ट करता येतं ते बघू, पण जागाच जर नसेल तर फक्त पोल माउंटिंग करून घेणं आणि त्याला कॉन्क्रीट प्लॅटफॉर्म देऊन त्याच्यावर तो उभा केला तर खालची जागा वापरायला मिळणार असते. आणि तो एक आम्ही प्रकार करून बघितला, त्याबद्दल मान्य आयुक्तांनी मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार एक आता आदर्श म्हणून आपण ते काम केलेलं आहे. याच्यापुढे बाकी शहरातले जे काय असतील त्या सगळ्या ठिकाणी आपण जे ट्रान्सफॉर्मर पोल माउंटिंग करण्यासाठी, ती जागा मोकळी करण्यासाठी, नागरिकांना रहदारी मुक्त करण्यासाठी आपण तसा एक पूर्ण डी पी आर करतो आहे. त्यासाठी शासनाकडून पूर्ण पैसे मागायला लागतात, कारण त्यासाठी मोठा निधी लागणार आहे.